नमस्कार, मी लक्ष्मण, आपण पाहताय आपला आवाज. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या दबंग महिला तहसीलदार म्हणून ओळख असलेल्या ज्योती देवरे या सतत चर्चेमध्ये असतात. मग त्या त्यांच्या दबंग कारवाईमुळे असो की त्यांच्या विविध संदेशात्मक ऑडिओ क्लिपमुळे असो, कोविड काळामध्ये तर त्यांनी सुरेख संदेश देत स्वतःच्या आवाजातील ऑडिओ क्लिपद्वारे जनजागृती देखील केली होती. मात्र त्यांच्या सुसाईड नोट व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे पारनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी नेमकं सत्य आणि असत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, पाहूया. गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट व शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट 2021 पासून त्यांच्या आवाजातील जी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती ऐकून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलेला दिसतोय. कारण या दबंग महिला तहसीलदारांनी चक्क सुसाईड नोट म्हणजेच आत्महत्या करण्याचे यात म्हटले आहे. आणि कारण दिलंय ते लोकप्रतिनिधींच्या दबाव तंत्राचं आणि त्रासाचं. या ऑडिओ क्लिपमध्ये तहसीलदार नेमकं काय म्हणतायत ऐकूया. दीपाली चव्हाण, घाबरू नकोस, मी ही लवकरच येते तुझ्या वाटेवर तुला सोबत, कारण त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवरच दिसते एक आशेची उजळलेली पंती, बाकी सगळा अंधार दिव्यांखालचा. खरं तर या रस्त्यावरून तू गेलीस तेव्हा मी सुसाईड नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावलं होतं की म्हणा, फुलराणी बना, तुला शिकविल चांगला धडा असं पालूपत गा. मीही तेच पालूपत गात होते, पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा? या चिमुकल्या पंखात आता तेवढं त्राण राहिलं नाही. तत्वांना मुरड घालून जगता येत नाही आणि जी हुजूर म्हणून तळवेत चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही आणि त्यांना थुंकलेलं मला चाटता येत नाही. उकिरड्यावर उखवाव्यात तशा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाहीत आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत सहाय्य पोहोचवण्याऐवजी मारेकरी पोहोचवण्याचं काम केलं. ठीक आहे, लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ दोन चाकं, पण आपल्या चाकानं जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा, कारण मागे राहणं हेच मनूनं शिकवलं. सगळे मनूचे अनुयायी, मग एकटीनं वाट कशी चालणार पुढे पुढे? दीडशहानी, आगाऊ, भ्रष्ट अशा विशेषणांच्या मखरात आपल्याला कोंबणार, नाक दाबून ठेवणार, जोपर्यंत विनवणी करणार नाही तोपर्यंत आपल्या विरुद्ध उपोषणांना बसवणार. बरं करोना होता, नाहीतर मोर्चा काढून झुंडीच्या झुंडी पाठवल्या असत्या डांबरानं तोंड काळं करायला. ही क्लिप खरंच त्यांच्याच आवाजातील आहे का? ती ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी याची शहानिशा करण्यासाठी आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी तहसीलदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. शुक्रवारी पोलिसांनी त्यांना समुपदेशन केलं, तसेच राजपत्रित अधिकाऱ्यांनीही तहसीलदार ज्योती देवरे यांच्या समर्थनार्थ शासनाला निवेदन दिलं. सखोल चौकशी करावी व अभय द्यावे अशा मागण्या केल्याचे समजत आहे. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी 3-सदस्यीय समितीही नेमणार असल्याचे समजत आहे. आज म्हणजे शनिवारी पोलीस अधिकारी हे तहसीलदार देवरे यांची पुन्हा भेट घेणार असून पोलिसांनी मात्र तहसीलदार यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केल्याचं खात्रीशीर समजत आहे. सोशल मीडियावर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आवाजाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ती त्यांच्याच आवाजाची असल्याची खातरजमा या 2 दिवसांच्या घडामोडीनंतर झाली आहे. या प्रकरणाचा ज्यांच्याशी थेट संबंध जोडला जात होता ते म्हणजे पारनेरचे आमदार निलेश लंके. व्हायरल क्लिपनंतर लंके यांनी तहसीलदार यांच्यावर पलटवार करत अनेक गंभीर आरोप केले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे आमदार लंके यांनी आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांच्याशी फोनद्वारे बातचीत करत असताना सांगितलंय. पाहूयात आणखी काय म्हणाले आमदार निलेश लंके. काल ज्या आपल्या पारनेर तालुक्यामध्ये घडामोडी घडल्या, ज्या तहसीलदार देवरे मॅडमनी जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली त्याच्यातनं बराच संभ्रम निर्माण झाला आणि आत्महत्या करणार असतो आणि काही राजकारणी, तर तुमच्याशी थेट संबंध येतोय, आपली प्रतिक्रिया काय आहे? नाही, जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली ना त्यात खरं काय की खोटं काय हे संध्याकाळी 5-6 वाजता बाहेर पडलं ना. मी मला ज्यावेळेस काही पत्रकारांचे फोन आले, काही मीडियावाल्यांचे फोन आले, मी माझी बाईट पण एक व्हायरल झाली, तर मी त्यावेळेस सांगितलं की त्यांच्यावर दोष हा सिद्ध झालेला आहे. कलेक्टरच्या अहवालात, आयुक्ताच्या अहवालात त्यांच्यावर दोष सिद्ध झाला की वाळूच्या प्रकरणात 1 करोड रुपयाचा भ्रष्टाचार,
तुमच्या प्रांताचे अधिकार वापरून तुम्ही येण्याच्या ऑर्डर केल्या, काही कुळ कायद्याच्या केसेस तुम्ही सुनावणीला घालता घालता निकाली काढल्या, सगळे प्रकार होते आणि याचा दोष सिद्ध झालेला होता आणि तो आयुक्त मार्फत मुंबईला गेलेला होता. फक्त आता आपल्याला कुठतरी बचाव करून घ्यायचा म्हणून इथं आलेला केवी लोना प्रयोग होता, हे झाकून टाकायचं म्हणून आज प्रयोग होता. त्या उद्या हे सगळं प्रकरण बाहेर आलं, हे जर प्रकरण लावून धरलं तर आपलं सस्पेंड होऊ, आपल्या गुन्हा दाखल होऊ शकतो, आपली बदली होऊ शकते आणि बदली झाली तर साईड ब्रँचला बदली होईल. या सगळ्या गोष्टीसाठी आजची लोणा प्रयोग होता आणि काल संध्याकाळी 6 वाजता एक 6 पानी अहवाल बाहेर पडला की त्याच्यात भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले ना त्यांच्या. हा, आता कुठेतरी आपल्याला कोणा तरी बदनाम करायचं म्हणून समाजात माहित नसते एवढं नेमकं काय खरं काय खरं म्हणजे या सत्य झाकून राहत नाही. सत्य उजाडात येत असतं ना, अजून लय प्रकरण एक एक उजाडात येईल, त्याला काय उजाडात आणायची गरज नाही. बरं, म्हणजे ह्या सगळ्या कुरघोड्या होत्या असं तुमचं म्हणणं आहे. मग आता ते सिद्ध झालं ना, माझे म्हणण्याला काय महत्व नाही. त्यांचे शासकीय कागदपत्र बोलतात ना, मला तर काही मी काही बोलतो म्हणते आणि याचा बचाव करण्यासाठी बोलू राहिले. बरं, आपल्याला ऑन रेकॉर्ड आहे ना ते सगळ्या गोष्टी आल्यात ना बाहेर आल्यात ना, त्यामुळे माझ्या म्हणणं काय याच्या ते कागद बोलतात ना. बरं, धन्यवाद, आपण आपला आवाजला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे पारनेरचे राजकारण सध्या तरी ढवळून निघाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 3-सदस्यीय समितीही नेमणार असल्याचे समजत आहे. या चौकशीमध्ये आणखी काय समोर येणार हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे. धन्यवाद. राज्य व गावखेड्यातील बातम्यांसह आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपला आवाजला सबस्क्राईब करा आणि सर्व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.